सी स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण वॉटर पोलो या क्रीडा प्रकारातील या कॅम्पला भेट देत आहोत. त्या अनुषंगाने हे जे मेलचा हा संघ आहे त्याचं एक्झरसाईज आता या ठिकाणी चालू झालेलं आहे. या ठिकाणी मुलींचाही वॉटर पोलो या ठिकाणी चालू आहे, त्याची रंगीत तालीम या ठिकाणी सुरू आहे. त्याचबरोबर क्रीडा प्रबोधिनीचा हा छोट्या मुलांचा संघ आहे, सावंत सरांच्या अंडर चालतो. या ठिकाणी अजित सिंग हे कोच या ठिकाणी प्रशिक्षण देत आहेत. त्यांचा वॉर्मअप सिस्टीम जी आहे, स्ट्रेचिंग आहे, ते आता या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी 13 संघ निवडण्यासाठी ह्या 18 मुलांचं वर्कआउट आणि त्यांची हे चालू या ठिकाणी सुरू आहे. सर नमस्कार. सर नमस्कार. सर NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण या ठिकाणी वॉटर पोलो या संघाचं जे नॅशनल गेमला सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांचा सराव मोहिमेतील हा या टप्प्यामध्ये माहिती घेत आहोत. सर हा वॉटर पोलो जो गेम आहे तर त्याच्याबद्दल बेसिक माहिती सर्वसामान्यांना नसते, तर त्याबद्दल काय सांगाल सर? किती वेळा किती खेळाडू असतात आणि किती मिनटाचा गेम असतो? खेळाडू तर आपले डिस्ट्रिक्टचे असतात आणि गेम ते ॲक्च्युअली 8 क्वार्टर असतो. हां, असे 4 क्वार्टर असतात. हां, 32 ओव्हरऑल गेम प्ले असतो. ते अजून स्टेज होऊन 50 गेम चालतोच. ॲक्च्युली असं असतं की वॉटर पोलो एक असं खेळाडू ओव्हरऑल एका टीममध्ये 13 असतात, त्यात 2 गोलकीपर असतात आणि 11 प्लेयर असतात. आणि गेममध्ये पण असं आमच्याकडे एक स्पेशलाइज सेंटर फॉरवर्ड असतो, एक स्पेशलाइज फुल बॅकर असतो, बाकी हाफ बॅक असतात, फॉरवर्ड प्लेयर असतात. असं सर आत्ताची जी टीम आहे जवळजवळ 18 मुलं याच्यामध्ये सिलेक्ट आहेत, तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की कोणकोणत्या जिल्ह्यातून हे संघ आलेले आहेत, म्हणजे खेळाडू आलेले आहेत? असे 6-7 जिल्हा आहेत. जसं नाशिक आहे, अमरावती आहे, रायगड आहे, पुणे आहे, मुंबई आहे, तर अबाउट 6-7 डिस्ट्रिक्टमधून. येस येस येस. सर यांचा जो आता जे कोऑर्डिनेशन जे आहे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमधून ते त्यांच्या मॅचमध्ये होतं, ते एवढ्या कमी कालावधी आता तुम्ही 13 एनरॉल झालेले आहात आणि 27 तुम्ही इथं टेक ऑफ होणार तुम्ही नॅशनल गेमसाठी, तर एवढ्या कमी कालावधीमध्ये त्यांचं कोऑर्डिनेशन होणं कसं काय शक्य असतं? नाही, ते ॲक्च्युली आता गेम ते रेग्युलर प्रॅक्टिसमध्येच असतात. हां, पूर्ण वर्ष ते त्यांच्या क्लबमध्ये जाऊन एव्हरी इव्हनिंग ते लोक प्रॅक्टिस असतातच असतात. तर आम्हाला 15-20 तसं एक महिना भेटायला पाहिजे सगळ्यांचं कोऑर्डिनेशनसाठी. पण आम्ही काय मॉर्निंग इव्हनिंग प्रॅक्टिस करून, आणि सगळे प्लेयर कसे असतात सगळ्यांना एकमेकांचं गेम माहीत आहे. बरं, कारण की आमचं क्लबमध्ये मॅचेस इन्व्हिटेशन्स असतात, सगळेजण येऊन खेळतात. तर एव्हरी वन ईच अँड एव्हरी बॉय नोज की हाव आर दे गोईंग टू प्ले. बस आता आमचा सेंटर फॉरवर्ड काय करतो ते सगळं प्लेयरला माहीत असतं. बरं, ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जेवढे आहेत तेवढे. बरं, तर आमचा कुठलाही प्लेयर काय फॉरवर्ड कधी मारणार काय कसं करणार हे त्यांना ऑलरेडी माहीत असतं. बरं, तर त्यात काय आम्हाला काय त्रास होत नाही. सर याच्यामध्ये एज वाईज जर हे केलं तर याच्यामध्ये कमी एज ग्रुप आले आणि ओल्ड एज, त्याच्यामध्ये काय सांगाल कोणते किती खेळाडू कमी एजमध्ये आहे आणि ओल्ड एज? आता हे 2 हा सारंग म्हणून आहे, ही इज 18 इयर्स ओल्ड. सारंग म्हणजे समोर बसलेला होतो. ओके, तो आहे लहान. एक अश्विनी तो एक लहान आहे, तो टमाटा प्रमोदी इकडचाच आहे. हां, तो 18.
18 years old. ओल्ड ओल्ड म्हणजे आमचा गोलकीपर 36 years old. तो 36 years old. आणि अजून कोण सिनियर मोस्ट सिनियर आहे? सुमित आहे. याच्यामध्ये पूर्वीच्या ज्या रांचीचे अनुभवी किंवा इतर त्यांचे नॅशनल गेमचे अनुभवी खेळाडू कोण आहेत? त्याच्यामध्ये किती जण आहेत? तसं हो भरपूर लोक आहेत. असं आमच्याकडे आय थिंक इट्स अबाउट मोर देन 9 to 10 प्लेयर्स आमचे सिनियर बॉईज जे खेळलेच ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे. आणि असं नाही की एकच नॅशनल गेम्स खेळले, ते लोक भरपूर नॅशनल गेम्स खेळले. वी हॅव गॉट गुड फास्ट टीम आणि यंगस्टर्स आहेत म्हणजे दे आर व्हेरी फास्ट. त्याच्यामध्ये सर आत्ता जे टीममधून तुम्हाला मेडलची अपेक्षा कितपत आहे? दिस इयर तर आम्हाला गोल्डचा चान्स भरपूर आहे. बिकॉज आताची जी टीम आहे वी हॅव गॉट एक्सपिरियन्स अँड वी हॅव गॉट अ यंगस्टर्स वू आर रिअली व्हेरी फास्ट. तर यावर्षी वी एक्सपेक्ट अ गोल्ड मेडल दिस इयर ॲटलीस्ट. तर हे गोल्डमध्ये तुम्ही अपेक्षित धरता याच्यामध्ये, तर तुम्हाला कॉम्पिटिटर कोणता स्टेट आहे? सर्व्हिसेस स्ट्रॉंग टीम इन केरला. स्ट्रॉंग टीम इन केरला. केरला सेल्फ स्ट्रॉंग टीम. येस. अँड सर्व्हिसेस म्हणजे हे आर्मी नेव्ही. आर्मी नेव्ही. ओके. तर ह्याच्यामध्ये बेसिक वॉटर पोलोमध्ये कोणाचं प्राबल्य जास्त, म्हणजे कशा म्हणजे प्राबल्य वाढण्यासाठी काय क्षमता यायला पाहिजे, काय एक्झरसाईज असायला पाहिजे, जे रनिंग किंवा क्लाइम्बिंग वगैरे अशा पद्धतीने? ते रनिंग 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 इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. खूपच इम्पॉर्टंट. नॉर्मली व्हॉट आय बिलीव्ह इज त्यांना एक कमीत कमीत 5 kilometers रनिंग डेली मॉर्निंग असायलाच पाहिजे, कंपल्सरी. 5 kilometers रनिंग पाहिजेच पाहिजे. पाहिजे तरच हे वॉटर पोलो हा क्रीडा प्रकार खेळू शकतात. हो. सर याच्यामध्ये इकॉनॉमी काय म्हणते की कशा पद्धतीने त्यांचं करिअर त्याच्यामध्ये हे होऊ शकतं? असं आहे की नाव इफ यू आर अ गुड प्लेअर, जसे रेल्वे आहेत, सर्व्हिसेस आहेत, नेव्हीचं टीम असो, तर इफ दे आर अ गुड प्लेअर ते लोक त्या लोकांना घेऊन. बरं. भरपूर लोक इथं आमच्याकडे एक 1, 2 हे रेल्वेमधले आहेत. हो. 10 तर रेल्वेमधलेच आहेत. तर भारताच्या ऑलिम्पिकचा काय, एक ऑलिम्पिक संदर्भात काय सांगता येईल तुम्हाला? वॉटर पोलो हा ऑलिम्पिक गेम आहे. हो हो. तर मग त्याच्याबद्दल काय सांगाल, काय अडचण किंवा प्रॉब्लेम किंवा काय अपेक्षा काय? असं आहे की सर आम्हाला स्वतःहून रेल्वेच्या मध्ये आहे. बीइंग अ कॉम्पिटिटर अँड अ प्लेअर आम्हाला भरपूर कामं आहेत. इट इज नॉट ओनली वॉटर पोलो, वी हॅव टू सी युअर फॅमिली. आम्हाला सगळं बघायला. आम्हाला असं पाहिजे की फक्त तुम्ही गेम खेळा. बरं. ओनली गेम, बाकी रेस्ट तुम्ही प्रोफेशनल आणि कमर्शियल सिस्टीम त्याच्यामध्ये वाढणं गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर कमर्शियल त्याच्यामध्ये फॅमिली लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ सेट व्हायला पाहिजे, तर याच्यामध्ये ऑलिम्पिक मेडल देण्याची क्षमता तुमच्या क्षमता आहे, परंतु फक्त टेक्निक मिळायला पाहिजे, वाढायला पाहिजे. आणि काय आता नॅशनल गेम्समध्ये आता मुलांना माहीत आहे की बाबा आम्हाला प्राईज मनी आहे. जेव्हा आम्ही खेळायचो आम्हाला कधी प्राईज मनी नव्हता. बरोबर.
आता मुलांना कसं आहे की स्टेट इज द लास्ट नॅशनल गेम्सला या लोकांना मुलांना 1.5 लाख रुपये भेटतात बरोबर. नाव दे नो दॅट दे गुनो गेट समथिंग. हां हां. तर ऑटोमॅटिक एक इंटरेस्ट वाढतो मुलांचा. बरोबर. आता हे लोकां आय थिंक की गव्हर्नमेंटनी आता पैसे वाढवायचं ठेवले आहे. बरोबर. आधी सो नाव मला वाटतं असं गोल्डला महाराष्ट्रानी 5 लाख किंवा ठेवलं आहे तर ऑटोमॅटिक इंटरेस्ट पण वाढ. Now you can see, oh, if I'm playing good, I'm going to get this money. Okay. Life पण त्यांचं लोकांचं ना असं टमाटामधून मुलं आहे प्रमोदीमधले जर त्याला 5 लाख रुपये भेटले तर त्याला भरपूर आहे. बरोबर. त्याचे वडील आता काय आय थिंक त्याचे वडील वॉचमॅन आहे. तर त्याला त्याला प्राईज मनी ही इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट. हा जो मुलगा उभा आहे हो इकडचाच आहे तो. तर असं एक आम्हाला पण असं टार्गेट मनी असेल तर दे पुट इन ऑटोमॅटिकली दे पुट इन मोर ऑफ इंटरेस्ट असं. सर याच्यामध्ये आता किती कोचेस जात आहेत वॉटर पोलो मेलकडून? दोन कोचेस असतात, एक चीफ कोच आणि एक असिस्टंट आणि मॅनेजर. मॅनेजर पण असतो. तीन म्हणजे तीन लोक आणि गर्ल्सचे दोन कोचेस. दोन कोण? एक चीफ कोच आणि एक मॅनेजर. कॉमन मॅनेजर कॉमन असतो. ओके. आणि तुमचे मॅचेस कुठं होत आहेत? त्रिवेंद्रमला. त्रिवेंद्रममध्ये किती डेट काय आहे? फर्स्टपासून हे आहे 3rd until 7th. 7th पर्यंत कम्प्लीट होतं. कम्प्लीट होईल म्हणजे त्रिवेंद्रम मेन स्टेडियमच्या जवळच. होय होय. ओके ओके. त्यांचं अरेंजमेंट तिकडंच असणार. सर NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपणाला ह्या नॅशनल गेमसाठी आणि मेडलसाठी खास शुभेच्छा देतो आणि ह्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र सरकारलाही या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. या ठिकाणी तुम्ही गोल्डसाठी 7 लाख रुपये हे तशी खूपच किरकोळ अमाऊंट आहे. एक वर्षानी गेम येतो, मुलं ही दररोज खेळत असतात तर त्या दृष्टीने 10 ते 12 लाख रुपये मिळायला काहीच हरकत नाही. आणि या ठिकाणी NSCC स्पोर्ट यूट्यूब चॅनलच्या वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू सर.